आणि आता सुखवार्ता एका कंडक्टरच्या प्रामाणिकपणाची. पैशांचा घबाड समोर दिसत असताना त्यातल्या एकाही पैशाला स्पर्श त्यानं केला नाही. मोहाचा तो क्षण टाळणं अवघड असतं, पण त्यानं तो क्षण जिंकला. म्हणूनच या कंडक्टरचं आज कौतुक होत आहे. मुंबईच्या धकाधकीचा असाच एक दिवस. घाटकोपरला राहणारे केशव शिरसाट 305 नंबरच्या बसमध्ये चढले. तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि त्यामुळे घाटकोपर डेपोला न जाता ते पंतनगरलाच उतरले. फोनच्या गडबडीत बॅग बसमध्येच राहिली. ज्या क्षणी हे जाणवलं त्या क्षणी पायाखालची जमीन सरकली. बॅगेत 2 लाख रुपये होते. त्या पैशांमधून बहिणीचं लग्न करायचं होतं. बसचा नंबर, मार्ग काहीच माहीत नव्हतं. बॅग गेली, पैसे गेले. आता शिल्लक राहिली होती ती हतबलता आणि बहिणीच्या लग्नाची चिंता. मी फोन आलेला म्हणून फोनवर बोलता बोलता बॅग बाजूला ठेवलेली आणि फोनवर आलो बोलता बोलता खाली उतरलो आणि बॅग बसमध्येच राहिली. मला 5 मिनिटांनंतर हे झालं की बॅग विसरलो आहे म्हणून. पण नंतर मी घाटकोपर डेपोला म्हणजे आलो की असं असं आहे की बॅग म्हणून हरवली. मी माझ्याकडे लक्षात बस नंबर नाही. ते बोलले की तिकीट लागेल, तर मी तिकीट घेतलेलं काढलेलं तिकीट फाडलं म्हणून परत तिथे गेलो पंतनगरला ते तिकीट शोधायला. दुसरीकडे 305 नंबरच्या बसचा पुढचा प्रवास सुरू होता. बसचे कंडक्टर होते गोकुळ राठोड. त्यांना एका सीटवर राहिलेली बॅग मिळाली. बॅगेतले 2 लाख रुपये सुद्धा मिळाले. मोह निर्माण होण्याचा हाच तो क्षण आणि हीच ती वेळ. पण तो मोह नाकारून गोकुळ यांनी ती बॅग रितसर आगारात जमा केली. बॅगेतल्या कागदपत्रांवरून केशव शिरसाट यांचा नंबर मिळाला. लक्ष्मीनगरच्या सिग्नलला बस राईट मारत असताना डेपोकडे जात स्टेशनवरनं डेपोकडे येत असताना पॅसेंजरने निदर्शनास आणून दिले की मास्टर बसमध्ये बॅग विसरलेली आहे कोणीतरी. मग त्याच्यानंतर मी ती घेऊन डेपोमध्ये जमा केली. ते आपले पैसे नसल्यामुळे ते कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी असतील त्यांचे. त्याच्यामुळं मला काही घरी घेऊन जायचा विचार नव्हता आणि केलाही नाही. केशव शिरसाट यांचा फोन वाजला. घाटकोपर बस आगारातून आलेला तो फोन होता बॅग सापडल्याचा. मग पुढचं सगळं सोपं आणि सुरळीत झालं. शिरसाट आगारात पोहोचले, बॅग मिळाली, 2 लाख रुपये सुद्धा मिळाले. गोकुळ राठोडच्या प्रामाणिकपणाची दखल घेत बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकिळही घाटकोपर आगारात पोहोचले. त्यांच्या हस्ते गोकुळचा सत्कार झाला. बेस्टचे कर्मचारी हे प्रामाणिक आहेत, बेस्टवरती नितांत प्रेम करणारे आहेत आणि प्रवाशांना कुठलीही गैरसोय होता कामा नये. बेस्ट ही सुरक्षित बेस्ट म्हणून आत्तापर्यंत नावाजलेली आहे, गणली जाते आणि अशीच परंपरा या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी चालू ठेवलेली आहे. त्या बेस्ट कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माणूस पैशानं नाही, विश्वासानं मोठा होतो यावर गोकुळ यांचा प्रचंड विश्वास. त्यामुळेच 2 लाखांमधला 1 नया पैसाही इकडचा तिकडे झाला नाही. आता शिरसाटांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. बहिणीच्या लग्नाचे सनई चौघडे वाजायला लागलेत. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.